ड्रग्स प्रकरणात अडकलेल्या रिया चक्रवर्तीनं बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींची नावं घेतली आहेत. तिची खास मैत्रीण रकुलप्रीत सिंग खरं तर नो ड्रग्ज मोहिमेची ब्रँड अँबॅसेडर, मात्र तिथून ते ड्रग्ज रॅकेटमध्ये नाव हा तिचा प्रवास धक्कादायक वास्तवाची जाणीव करून देणारा आहे. अभिनेत्री रकुलप्रीत सिंग ड्रग्ज कशी घेऊ लागली? नो ड्रग्ज मोहिमेची ब्रँड अँबॅसेडर स्वतःच ड्रग्जची ग्लॅमर गर्ल कशी झाली? रिया चक्रवर्ती आणि रकुल यांची घट्ट मैत्री आहे. मौज मजेपासून ते जिम सेशन पर्यंत अनेक वेळा या दोघी एकत्र दिसले आहेत. यारिया या सिनेमामुळे रकुलप्रीत सिंग नावारूपाला आली. योगासनांचे व्हिडिओ शेअर करून फिटनेस आयकॉनही बनली. गोल्फ असो की घोडेस्वारी, प्रत्येक खेळात रकुल तरबेज आहे. मात्र आता ती ड्रग्सच्या खेळात गुंतली आहे. यामुळे तिचं करिअर, तिनं आत्तापर्यंत दिलेल्या मुलाखती आणि त्याच्या दुहेरी आयुष्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. ड्रग्ज हा संपूर्ण सिस्टीम मधूनच हद्दपार केला पाहिजे असं 2017 रकुलनं एका मुलाखतीमध्ये म्हटलं होतं. ड्रग्जचं कुणीही समर्थन करता कामा नये, उलट ड्रग्जबाबत तपास अधिक सखोल करावा असंही तिचं म्हणणं होतं. मात्र आता रकुल स्वतःच ड्रग्ज प्रकरणात अडकलीय. रियानं ड्रग्जशी संबंधित ज्या 25 सेलिब्रिटींची नावं घेतली आहेत त्यात रकुलचंही नाव आहे. रकुलप्रीत आपले वर्कआउट करतानाचे व्हिडिओ शेअर करून लोकांना आरोग्याचं महत्त्व पटवून द्यायची. स्वतः मात्र आरोग्याची हानी करणारे ड्रग्ज लपून छपून घेत होती. लोग बहुत फॉलो करते हैं बॉलीवुड स्टार्स को या क्रिकेटर्स को या और स्पोर्ट्स की जो पर्सनैलिटीज़ होती हैं, हम देखते हैं और हमें अच्छा लगता है उनको देखते हुए. लेकिन हमें इसको इस तरीके से देखना चाहिए कि वो एक पब्लिक फिगर हैं, लेकिन उनकी एक पर्सनल लाइफ भी है, उनकी एक सोशल लाइफ भी और चीज़ें भी हैं, उनकी रिस्पॉन्सिबिलिटी भी बढ़ती है. याच रकुलप्रीत सिंगला तेलंगणा राज्यानं नो टू ड्रग्ज मोहिमेचं ब्रँड अँबॅसेडर बनवलं होतं. ज्या रकुलप्रीत सिंगवर लोकांना ड्रग्जपासून सावध करायची जबाबदारी होती ती स्वतःच ड्रग्ज प्रकरणात अडकताना दिसतीये. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई.